नमस्ते, मी शिल्पेशर शेख अयूब, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद। आज अपन ऑनलाइन प्रशिक्षण साठी हा वीडियो तैयार करते है। आज का ऑनलाइन प्रशिक्षण आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर हा सर्किट म्यूजिकल इंस्ट्रूमेंट मध्ये फ्रिक्वेन्सी रेंज वाढवण्यासाठी तसे वॉइस सिंथेसाइज मध्ये आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटरचा वापर करतात। आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर हा ब्लैक एंड व्हाइट टीवी कलर टीवी मध्ये वापर करतात। आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये दोन भाग आहे, एक एम्पलीफायर सेक्शन और दूसरा भाग है आरसी नेटवर्क, म्हणजे हा टाइम सर्किट है। एम्पलीफायर सेक्शन मध्ये R1 R2 RC REC हे बायसिंग रेजिस्टर नेटवर्क है। तसे कैपेसिटर C1 C2 C3 हा कैपेसिटर आरसी नेटवर्क टैंक सर्किट आते। आरसी पैसिव ऑसिलेटर मध्ये एम्पलीफायर आणि आरसी नेटवर्क टैंक सर्किट फीडबैक कनेक्शन के लिए है। आरसी पैसिव ऑसिलेटर हाई गेन एसी फ्रिक्वेन्सी साठी वापर केला जातो। आरसी नेटवर्क मध्ये डीसी सप्लाय दिल्यावर त्याचा आउटपुट एसी हाई गेन सप्लाय आउटपुट सप्लाय येतात। आरसी नेटवर्क मध्ये जेव्हा पॉझिटिव्ह डीसी सप्लाय स्विच ऑन केल्यावर आरसी नेटवर्क स्विच ऑन केल्यावर एम्पलीफायर सेक्शन मध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट करंट तयार होणार आहे। तसे ट्रान्झिस्टरचा कलेक्टर हा कॅपॅसिटर आणि बेस हा कॅपॅसिटर थ्रू फीडबॅक कनेक्शन केलेला आहे। या फीडबॅकिंगमुळे या आरसी नेटवर्क कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स या कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स या कॅपॅसिटर रेजिस्टन्स मध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट करंट तयार होणार आहे। तर हा 180 डिग्री आणि हा इकडचा 180 डिग्री टोटल फेशन 360 डिग्रीचा करंट हाय गेन एसी करंट तयार होणार आहे, हाय गेन फ्रिक्वेन्सी करंट तयार होणार आहे। तर अशा प्रकारे आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर हा म्युझिकल सर्किट मध्ये वॉइस इंस्ट्रूमेंट सिंथेसाइज मध्ये सिग्नल रेंज फ्रिक्वेन्सी साठी आणि कलर ट्यून साठी याचा वापर उपयोगी असते। ओके।